पाठ परिचय वैदिक संस्कृति शाळेची घंटा वाजली आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या मागे येण्यास सांगितले. ते सगळे प्रथमच शाळेच्या वाचनालयात जात होते. जेव्हा मीनाने आत पाऊल टाकले तिच्या लक्षात आले की वाचनालय हे तिच्या वर्गखोलीपेक्षा बरेच मोठे आहे. तिथली मोठमोठाली कपाटे पुस्तकांनी गच्च भरलेली आहेत. मीना नकळत एके ठिकाणी थांबली. एका कोपऱ्यातील कपाटात जाडी जुडी जुनी पुराणी पुस्तके होती. ती तिथेच थांबून त्या पुस्तकांचं निरीक्षण करत होती. मीना ते कपाट उघडण्याचा प्रयत्न करत होती तितक्यात शिक्षक म्हणाले, मीना, त्या कपाटात खूप जुनी दुर्मिळ पुस्तके आहेत. वेगवेगळ्या धार्मिक पोथ्या, हस्तलिखित व ग्रंथही आहेत. शिक्षकांनी मीनाला प्राचीन व पौराणिक ग्रंथाबद्दल विचारताच ती एकदम गोंधळून गेली. आजी वाचते ती पोथी माहीत आहे, पण सरांनी घेतलेली नावे तर कधीच ऐकली नाहीत. हस्तलिखित, बखर, ग्रंथ, वेद, उपनिषद, बाप रे. मीनाचा गोंधळलेला चेहरा पाहून सरांनी सगळ्यांना त्या कपाटाजवळ बोलावलं. महाभारत, रामायण, दासबोध, अभंग आणि प्राचीन ग्रंथ याविषयी थोडक्यात माहिती सांगितली. कपाट उघडलं. अतिशय काळजीपूर्वक एक एक ग्रंथ काढून सगळ्यांना दाखवले. ही माहिती सगळ्यांसाठी अगदी नवी होती. मुलांनो, तुम्हाला ही पुस्तके, प्राचीन ग्रंथ, प्राचीन भारत याविषयी माहिती आहे का? प्राचीन संस्कृती म्हणून हडप्पा संस्कृतीची ओळख तुम्हाला झालेली आहेच, पण लिहिण्याची कला त्या काळी कोणाला अवगत नव्हती. मग हे ग्रंथ, हे वेद कोणी लिहिले, कधी लिहिले? अशा अनेक प्रश्नांमुळे तुमची अवस्थाही मीनासारखी झाली आहे. आपण आज वेदांच्या वैदिक संस्कृतीची ओळख करून घेणार आहोत. संकल्पना चित्र. शेती, पशुपालन, आर्थिक व सामाजिक जीवन, धर्मकल्पना, शासन व्यवस्था, दैनंदिन जीवन, कुटुंब व्यवस्था, वैदिक वाङ्मय.